पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची पंचनामे करण्यात आली आहेत. कोणत्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विटा येथे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनापर भेट घेतली असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.